नमस्कार, मी नितेश भायकृष्ण जी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण भाऊ आता खतरनाक कालखंड पाहून राहिलो, लॉर्ड कर्झान. आजच्या लेक्चरमध्ये ए भाऊसाहेब झोपले का? ए पोट्टे ना, लॉर्ड कर्झान पाहून राहिलो ना. लॉर्ड कर्झान आणि बंगालची फायनी स्पर्धा परीक्षेत, एमपीएससीची परीक्षा असो, यूपीएससीची असो, का अजून कुठची, तिकडं पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीचा 100,000% प्रश्न येणारा टॉपिक. लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबासोबत कोण केली म्हणते असा वारंवार प्रश्न विचारते. पन्नावून द्या लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांना लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबासोबत काऊन केली? एवढा बदमाश होता काय? खरंच ह्या बदमाश होता. पण ह्या बदमाश होता, ह्या मुसद्दी होता. मुसद्दी माणसं का नाही, आपल्या मनातलं काही सांगत नाही पण दुसऱ्याच्या मनातलं जाणून घेते आणि त्याचे त्याले तुतारीनं ढोस होत राहते. तर ह्या असाच होता लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झननं भारतात काही कायदे चांगले केले पण ह्या बदमाशानं चोट्ट्यानं हिंदू मुसलमानात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याच्याच काळात मी तुम्हाला म्हणून राहिलो, ह्याच बापूसाहेबाच्या काळात बंगाल हिंदू मुस्लिमांचं राज्य होतं, जे एकोप्यानं हिंदू मुस्लिम लोक लाखो वर्षापासून राहून राहिले होते. त्याच्यात भाऊ यानं ह्या चोट्ट्यानं फायनी केली. ए भाऊ, बांगलादेश हा वेगळ्या द्याचा, याचं बीज टाकणारं हे लॉर्ड कर्झन होय चोट्टं. ए 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट, माउंट बॅटननं भारत पाकिस्तानचे तुकडे नाही केले, भारत पाकिस्तान निर्माण करणारं त्याचं झाड लावणारा माणूस होता हे चोट्ट लॉर्ड कर्झन. हे बदमाश जर आलं नसतं ना, तुम्हाला सांगतो, बंगालची फायनी झाली नसती. यानं का केलं? हिंदू मुसलमानात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आणि इथं तुम्हाला सांगतो का, ह्या हिंदू मुसलमानात फूट पाडण्याचा प्रयत्न तर केलाच केला. ह्या बंगालची फायनी जेव्हापासून झाली तेव्हापासून भारतात क्रांतिकारी संघटना बी उदयाला आल्या, क्रांतिकारी वृत्तपत्रवाले पत्रकार तयार झाले, हा जहाल नेते तयार झाले. राष्ट्रीय काँग्रेसवर जहालांचं वर्चस्व वाढलं ते इथूनच वाढलं. पण बंगालची फायनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीले तडका द्यासाठी खूप कामाची पडली. पण बंगालची फायनी मात्र भाऊ, ही भारत पाकिस्तान हे अखंड भारताचे दोन तुकडे कराचं झाड लावणारा माणूस असंत हे चोट्ट कर्झन होय डोंबळं. तर डोंबळं भुरं 1899 भारतात आलं व्हायसराय म्हणून, 1905 राहिलं. बंगालची फायनी चोट्ट्यानं करून टाकली आणि उपद्व्याप आपल्याला भुका लागले. पाहता यानं का केलं? अखंड प्रांत होता आताचा पाकिस्तान, आताचा भारत ना आताचा बांगलादेश. एवढा मोठा देश आपला होता, ठीक आहे, एवढा मोठा देश होता म्हणलं, ठीक आहे. त्याच्यात म्यानमार बी आपल्याला जोडला होता. आता यानं याचं कार्य का केलं हे पहिले पाहून घेऊ. यानं काही काही कायदे चांगले केले. यानं इम्पेरियल कॅडेट कोडची स्थापना केली, म्हणजे राजपुत्राच्या लोकांना, जे संस्थानिक लोक आहे, जे उच्चवर्गीय लोक आहे, यांना शिकायसाठी इम्पेरियल कॅडेट कोडची स्थापना केली. आता तिथंच NDFNDAचे, ठीक आहे, कॉलेजेस आहे. जे सैनिकात लोक जाते त्याला आता तिथं ट्रेनिंग दिलं जाते. 1901 इम्पेरियल कॅडेट कोडची स्थापना केली. त्याच्यानंतर यानं चलनविषयक कायदा केला, सिक्युरिटी, ठीक आहे, प्रेस स्थापन केल्या. चलनी नोटा आणि नाणे कसे स्थापायला पाहिजे, कसे छापायले पाहिजे याच्यासाठीचा कायदा केला, याला चलनविषयक कायदा म्हणते. यानं चलनविषयक कायदा केला, इम्पेरियल कॅडेट कोडची स्थापना केली. यानं 1904 पहिला भारतातला सहकार कायदा केला. बे याच्यावर वारंवार प्रश्न येते, सहकार कायदा कोणं केला, चलनविषयक कायदा कोणं केला? लॉर्ड कर्झननं. भारतात, ठीक आहे, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अँड पेपर ॲक्ट, म्हणजे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसचे पेपर्स, म्हणजे ते आता जे तुमचे स्टॅम्प पेपर आहे ज्याच्यावर तुमच्या प्रॉपर्टी घेऊन लिहून आहे, हे याच्या संबंधीचा चलनविषयक कायदा केला. नोटा कशा छापाच्या, का छापाच्या, किती रुपयापर्यंत छापता येईल, हे सर्व त्यानं त्या कायद्यात लिहून दिलं. इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना केली. त्याच्यानंतर पहिला सहकार कायदा केला 1904. सोबतच विद्यापीठ कायदाही केला, सहकार कायदा, पहिल्यांदा सहकारावर नियंत्रण ठेवायचा कायदा केला, विद्यापीठ कायदा केला. सर्वात जास्त जेवढे व्हाईसराय झाले, सर्व व्हाईसरायमध्ये रेल्वेचा सर्वात मोठा विस्तार करणारा माणूस लॉर्ड कर्झन होता. भारतभर रेल्वेचं जाय वितरित केलं. त्याच्यानंतर यानं प्राचीन स्मारकाचा कायदा केला. हे जे आता तुम्हाला सांगतो, हे जे तुम्हाला भारतात पुरातत्व विभाग दिसते, तुमच्या घराच्या खाली काही निघालं ते तुमचं नाही राजभाऊ, सोन्याचा हांडा जरी लागला तर तो भारत सरकारचा राहते. अमाय भाई हो काय सर, मग आपाजीन ठेवला असंत? अबे डुकऱ्या, तो आपाजीन बी ठेवला असंत इंग्रजायचा होय.
घ्या रे भाऊ. आणि सर काजी म्या गुपचापच काढला आणि कोणालाच नाही सांगितलं. अरे भाऊ कोणाला जरी नाही सांगितलं तर तू उड्यास मारतन का तुला सोन्याचा हंडा भेटल्यावर. ठीक आहे बायकोले रेशमाच्या साड्या घेऊन फिरवशील तू. उद्याच मर्सडीज बेंझ घेतो तू डंगरी लुणावरून. सापडू दे सोन्याचा हंडा. तू थैया नाचतं ठीक आहे सोन्याचा हंडा सापडल्यावर. त्या पोटात कुठं पसते का बे. मग प्राचीन स्मारकाचा कायदा केला. ह्या ए आता बी ह्या कायदा आहे आणि आता बी ह्या विभाग आहे. प्राचीन स्मारकाचा कायदा केला का ज्या पुरातन वस्तू आहे. तुम्हाला इंग्रज सांगतो ना सिंधू संस्कृती सापडली. पूल खोदायला गेले सिंधू नदीवर तिच्या उपनद्यावर तर तिथं असे विटा लागल्या. अबे थांबा थांबा बे. ठीक आहे काय पाहू द्या. बरसनच उकर वाकर. थांबा बे प्रेमान उकरा बे. बरोबर खोला बे. अबे ह्या तर अंगदुना वय बे. अंगदुना बाथरूम. अबे समोर खोल. बरोबर अरमान खोद. अबे हे तर चूल वय बे. अरे साली चूल बी आहे. अबे हे तर पुरं घरच आहे बे. तिकडे कोण. हे तर बेडरूम दिसून राहिली बे. अबे एक एक घर खड्ड्यात गेला तो पूर्ण फुल सिंधू नदीवरचा. ते बसले उखरत बरसणं पाय बरोबर पाय. तिकडून आम्ही इंग्लंडवरून माणसं अजी इकडे या. इकडं काय ते सापडलं सोन्याचा हंडा फांडात काही नाही पण आहे. त्यानं त्या जुन्या पुरातन घरं शोधून काढले. सिंधू नदीले पूर आला त्याच्या उपनद्याला पूर आला आणि बंदी सिंधू संस्कृती नदीच्या गायाच्या खालतं दाबल्या गेली. ते एक एक घर यायनं उखर उखर काढलं. मी सांगतो इथं जर भारतातले माणसं जाऊ दे खड्ड्यात इटा मिटा असान फोडपाडून फेकून दे आपल्याला पूल बांधायचा आहे खड्ड्यात घाल तिकडं असं केलं असतं भारतीय माणसाने. ते इंग्रज होते. इंग्रजाईने त्या गोष्टीत जाण होती. त्यानं बरसनं उखर उखर पाहिलं. भारतात पुरातत्व विभाग स्थापन केला. आता जर असं जमिनीत काही सापडलं तर पहिले यायला बोलवा लागते पुरातत्व विभाग. जेवढेही भारतात प्राचीन कला संस्कृती कला कलाकृती ठीक आहे ह्या सगळ्या आहेत त्याचं संवर्धन करायचं काम ठीक आहे पुरातत्व विभाग करते. पुरातत्व विभागाची स्थापना लॉर्ड कर्झननं केली होती. त्यासाठीच प्राचीन स्मारकाचा कायदा केला जो अजूनही आहे. अजूनही आहे म्हणलं ठीक आहे समजलं का. हेरिटेज साईड आहे ज्या पुरातन वास्तू आहे त्यावर ठेवा. आणि ते तर राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्य ठीक आहे कर्तव्यात इंदिरा गांधींनी 42व्या घटना दुरुस्तीनं इन्क्लूड केला आहे. का भारतातील उदात्त विचारांचा आदर ठेवा. भारतातील ऐतिहासिक स्मारकांचं जतन करून ठेवावं हे लिहिलं आहे राज्यघटनेत. त्याच्यामुळे मग आता विशेष नाही राहिला. मग त्याच्यानंतर रॉयल नेव्हीची स्थापना केली भाऊ. जी आता इंडियन नेव्ही आहे ती इंग्रजांनी. पण ह्या नेव्हीचा जनक ठीक आहे आमचा राजा होता शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी भारतात पहिली नेव्ही पैदा केली. हे तर मग यायनं आणली रॉयल नेव्ही नावानं. रॉयल नेव्हीची स्थापना केली लॉर्ड कर्झननं. त्याच्यानंतर सी आय डीची स्थापना केली. सी आय डी सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. ठीक आहे खूप किचकट आहे. मर्डर कोणं केला हाफ मर्डर केला ठीक आहे चोरी कोणं केली माहीत नाही पडून राहिलं तर सी आय डीकडं दे प्रकरण. ठीक आहे आता याले एस आय डी म्हणते स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. ठीक आहे सी आय डी सेंट्रल इंटेलिजन्स डिपार्टमेंट. आता याले स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणते. ठीक आहे महाराष्ट्र राज्याचं सुद्धा स्टेट प्रत्येक राज्याचा स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. ठीक आहे नक्षलवाद्याच्या आतंकवाद्याच्या गुप्तहेरांच्या माहित्या जमा करणे राज्याला देणे कोण आंदोलन करून राहिलं कोण करणार आहे कोण नाही करणार आहे कोणत्या पार्टीला पाठिंबा भेटणार आहे अमकं ढमकं सगळे माहीत पडणार आहे. सी आय डीची स्थापना झाली. सरकारी गोपनीयतेचा कायदा केला. ठीक आहे सी आर पी सी ॲक्ट. सरकारी डाटा हा तेव्हा देता नाही आहे. आता तर माहिती अधिकार अधिनियम केला. सरकारनं केलेल्या प्रत्येक कामाची माहिती तिथं भ्रष्टाचार झाला असं ती माहिती भारताच्या खासदार आमदाराले संसदेत राज्याच्या विधिमंडळात प्रश्न विचारून जी माहिती मागता येते ती माहिती आता ठीक आहे मागता येते. त्याच्यानंतर पोलीस कमिशन स्थापन केलं. पोलीस कमिशन अँड्रू फ्रेजर याच्या अध्यक्षतेखाली पोलीस संरचनेत सुधारणा करासाठी ह्या लॉर्ड कर्झननं पोलीस कमिशन स्थापन केलं. इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना केली. कृषी खातं निर्माण केलं. कृषी खातं निर्माण केलं आणि वाणिज्य व व्यापार खात्याची सुरुवात केली. कोण व्हायचे सर ह्या याचा चेहरा दाखवा बरं ह्या लॉर्ड कर्झनच्या डोंबड्याचा. ठीक आहे यानं बंगालची फायनी केली म्हणते. ह्या चेहरा पहा ह्या बापूसाहेबाचा. ह्या वय बंगालचा विभाजन यानं केलं. बंगाल का विभाजन लॉर्ड कर्झन. ठीक आहे मग ह्याच तो बापूसाहेब होय. यानं झाड लावलं ते भारत पाकिस्तान हिंदू मुसलमानात फूट पाडणारा खरा माणूस होय. हे चोट्ट लय बदमाश होतो. ठीक आहे मग आता लक्ष द्या बे. तुम्हाला जो याच्यात भारत दिसून राहिला तुम्हाला जो ह्या आताचा बे ह्या आताचा पाकिस्तान आताचा ह्या बांगलादेश
ठीक आहे, ह्या अखंड भारताचा भाग होता म्हणलं, ह्या जो बांगलादेश दिसून राहिला ह्या भी भारताचा भाग होता भाऊ, हे आताचं पश्चिम बंगाल, आताचा बिहार, ठीक आहे, ह्या एवढा मोठा प्रांत भाऊसाहेब, एवढा मोठा प्रांत होता गा तवा गा, हे जे तुम्हाला दिसून राहिलं आताचा, ठीक आहे, पश्चिम बंगाल, ठीक आहे, आताचा पश्चिम बंगाल, ठीक आहे, तेव्हाचा बिहार, हे एवढं मोठं प्रांत, एवढं मोठं प्रांत होतं म्हणून राहिलो, ठीक आहे, हे एवढं मोठं प्रांत होतं, तुम्ही विचार करा, ठीक आहे, एवढं मोठं प्रांत होतं, ठीक आहे, मग आता, ठीक आहे, एवढं मोठं प्रांत होतं, अबे तुम्हाला दिसून नव्हतं राहिलं का, अरे वा, आताचा ह्या तुम्हाला जो आताचा, ठीक आहे, पाकिस्तान दिसून राहिला, ह्या आताचा पाकिस्तान, ठीक आहे, आताचा पाकिस्तान, आताचा भारत, आताचा बांगलादेश, ह्या अखंड भारताचा भाग होता लॉर्ड कर्झनच्या काळात. ह्या बापूसाहेबांनी काय केलं, इथं हे बंगाल प्रांत म्हणून एवढं मोठं प्रांत होतं, ठीक आहे, एवढं मोठं प्रांत होतं बंगाल प्रांत, एवढं मोठं प्रांत होतं. इकडल्या भागात आताचा बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या भागात हिंदू बहुल लोकं आहे, आणि तिकडल्या भागात बंगालची फायनी काय हे समजून घ्या, आणि इकडल्या भागात मुस्लिम लोक आहे. आता तुम्हाला सांगतो ह्या चोट्ट्यानं का केलं, का इथं लेणं नाही देणं नाही, भारतीय लोकांची मागणी नाही काही नाही, तिथं कारभार केला ह्या लॉर्ड कर्झन चोट्ट्यानं. यानं केलं 1905 यानं बंगालची फायनीचा निर्णय घेतला स्वतःहूनच, काय अकाऊ उपद्व्यापी होते बंगालची फायनी, ठीक आहे, ए भाऊ यानं भारतात बंगालची फायनी केली, का केली, बंगालची फायनीची घोषणा केली, ठीक आहे, अनंत यानं बंगाल पाहता यानं बंगालची फायनी केली, ठीक आहे, हिंदू, ठीक आहे, हिंदू आणि मुस्लिमांचा जो भाग आहे तो अलग अलग करून टाकला, हिंदू बहुल जो भाग होता त्याले म्हणे पश्चिम बंगाल, आणि जो बांगलादेश होता त्याले म्हणे पूर्व बंगाल. एवढ्या मोठ्या प्रांतात तिथं मुसलमान मोठ्या संख्येनं राहे, पण त्यांची भाषा उर्दू नव्हती, त्यांची भाषा बंगालीच होती. आजही बांगलादेशाची राष्ट्रीय भाषा बंगाली आहे, उर्दू नाही, ठीक आहे. हे जे लोक होते बंगालमधले मुस्लिम, हे माईल डोक्याचे होते, शांत डोक्याचे होते, हे ठीक आहे मच्छा खाणारे लोक होते, ठीक आहे, यायचं प्रमुख अन्न भात व मासे, या बंगालच्याही लोकांचं भात व मासे आहे, ठीक आहे. आता बी तुम्ही बंगालमध्ये गेले तर दुर्गादेवीले नैवेद्य थे, ठीक आहे, मासोई भाताचा देते, प्रमुख अन्नधान्य आहेत, ठीक आहे, प्रमुख तिथं खाद्य खाद्यान्न आहे ते भात व मासे. इथं यानं का नाही तुकडे केले ह्या लॉर्ड कर्झन भाऊ. भाऊ तुम्हाला सांगतो याच्यानंतर भारतात मोठं आंदोलन चालू केलं, वंगभंग आंदोलन, आणि ते वंगभंग आंदोलन 2 पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात, आताचा बांगलादेश, प्रचंड प्रमाणात राबवलं. चतुसूत्रीचा शिकार टीका सांगितला, स्वदेशी शिक्षण बहिष्कार, ठीक आहे, त्याच्यानंतर स्वदेशी शिक्षण बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार, हे सर्व 4 सांगितले, आणि ते आंदोलन नुसतं बंगालमध्येच नाही तर भारतभर पसरलं. या आंदोलन चालू झालं इंग्रजांच्या विरोधात, इंग्रजांची परिस्थिती हाताच्या बाहेर जायला लागली, ठीक आहे, लॉर्ड कर्झननं डोक्यात हात ठेवला, हे पयालो उठून डोंबडं लॉर्ड कर्झन, ठीक आहे, ते लॉर्ड कर्झन पयालो. मग एवढ्यानं झालं नाही तर इंग्रजांनी पहा का केलं, इंग्रज चोट्टे एवढे बदमाश आहे, यायनं का केलं, ठीक आहे, इंग्रजांनी ह्या जो ढाका होता, जो मुस्लिम बहुल भाग होता, जो पूर्व बंगाल म्हणून दिला होता, याले म्हणे बे, याले म्हणे पूर्व बंगाल, का म्हणे लक्षात ठेवा, ठीक आहे, याले म्हणे पूर्व बंगाल, का म्हणे पूर्व बंगाल, ठीक आहे, अन जो आताचा पश्चिम बंगाल आहे त्याले पश्चिम बंगालच म्हणे, का म्हणे पश्चिम बंगाल, ठीक आहे. तर हे असं खतरनाक काम आहे, ह्या होय पूर्व बंगाल, का होय पूर्व बंगाल, आणि ह्या होय पश्चिम, आताचा बिहार झारखंड, आणि आताही, ठीक आहे, हे जे ममता बॅनर्जी आहे, ममता बॅनर्जी म्हणते का आता बंगालच नाही राहिला, पूर्व बंगालच नाही तर आमचा पश्चिम बंगाल ठेवून करता का तुम्ही, आम्हाला बंगाल करून टाका. तर तिची मागणी आहे ममताची, साडीवाल्या बाईची, पांढऱ्यावाल्या, ठीक आहे, ते म्हणते का आम्हाला आता पूर्व बंगालच शिल्लक नाही तर पश्चिम बंगाल करून का करता, पहिले पूर्व बंगालनं पश्चिम बंगाल होता, इकडला पश्चिम तिकडला पूर्व, आता पूर्वच राहिला नाही तो बांगलादेश झाला, तर कायले खड्ड्यात लेनदेन करता, म्हणून तिची मागणी आहे का आमच्या राज्याचं नाव फक्त बंगाल ठेवा. तर चालू आहे, ठीक आहे, केंद्राच्या हातात आहे, केंद्र साध्या विधेयकानं बंगाल, पश्चिम बंगाल राज्याचं नाव बंगाल करू शकते. तर मग त्याच्यातून मग बिहार गेल्यानंतर बाहेर पडला भारत स्वतंत्र झाल्यावर, पण एवढं मोठं प्रांत होतं, सगळ्यात मोठं प्रांत होतो भारतात हे, ठीक आहे, सिपियान बिरार होतं, हे होतं, ठीक आहे, मध्य प्रांत होतं, तर हे मोठं प्रांत होतं, याच्यात तुकडे केले लॉर्ड कर्झन, ह्या डोंबड्यानं इथून रेषा मारली, लाईन मारली, आणि त्यानं पूर्व बंगालनं पश्चिम बंगाल केला. तर बंगालच्या फायनीले भारतभर विरोध
ठीक आहे, भारतभर विरोध, लाईट लाव ठीक आहे, बाकी बंद कर, फॅन बंद कर ठीक आहे, तर त्यानं भारतभर विरोध सुरू झाला, आंदोलन एक वर्ष झालं खतम व्हायचं नाव नव्हतं घेत, तर यायनं एक गेम प्लॅन केला, यायनं का केलं, ढाक्याच्या नवाबाले पकडलं, नवाब सलीमुल्ला खान आणि त्याचा धर्मगुरू होता आगा खान, ह्या दोन मेन माणसाला पकडलं आणि त्याला म्हणे भाऊ ठीक आहे का गा तुम्ही इथं बसले म्हणे आलू शिलत लेणं नाही देणं नाही, तुम्ही म्हणे बयाड आहे म्हणे, त्या राष्ट्रीय काँग्रेसवर नुसते हिंदू लोक आहे म्हणे, तुम्हाला काही समजत नाही म्हणे, भारत स्वतंत्र झालात का भेंड भेटणार आहे म्हणे तुम्हाला, पहा इंग्रजांनं आग कशी भरवली त्याच्यात, तुम्ही म्हणे तुमच्या मुस्लिम लोकांची एक धार्मिक संघटना बनवा आणि तुम्ही मुसलमानांसाठी काही हक्क मागा काही ठीक आहे आम्हाला मागा ना आम्ही देतो ना तुम्हाला, इंग्रज आहे ना त्याला दिलं उचकून भल्ले बदमाश होते इंग्रज चोट्टे, इंग्रज आहे ना 1906 तुम्हाला पहा कसा कसा इतिहास आहे पहा कसं खतरनाक काम आहे, बंगालची फाळणी केली भारतभर ठीक आहे भारतभर याच्या विरोधात ठीक आहे भारतभर याच्या विरोधात 1905 ठीक आहे आंदोलन सुरू झालं ठीक आहे ते आंदोलन सुरू झालं ठीक आहे आंदोलन सुरू झालं त्याला म्हणे वंगभंग आंदोलन, मग आपल्याला विचारते बे ठीक आहे आपल्याला विचारते का बंगालच्या फाळणीच्या विरोधात कोणतं आंदोलन सुरू झालं, तर वंगभंग आंदोलन, कोणतं वंगभंग आंदोलन वर्षभर चालूच होतं, ना मागं घ्यायचं नावच नव्हतं, लोक ऐकायला तयार नव्हते, यायनं 1906 ठीक आहे 1906 इंग्रज आहे ना मुस्लिमांच्या मनात भरलं का ते राष्ट्र काँग्रेस पाहणारे फक्त एक बद्रुद्दीन तैयबजी मुस्लिम सोडला तर बाकी कोण झालं तुमचं अध्यक्ष, येऊन जाऊन हिंदूच लोक अध्यक्ष आहे तिथं, तुम्ही यायच्या मागं लागू नका, तुमची धार्मिक संघटना बनवा आणि त्याच्या मनात आग उरकली म्हणून ढाक्याले पहिल्यांदा भारतातली पहिली धार्मिक संघटना जन्माला आली मुस्लिम लीग ठीक आहे, कोणती लीग मुस्लिम लीग ठीक आहे मुस्लिम लीग ठीक आहे, तर आता लक्ष द्यावे मुस्लिम लीग जन्माला आली, तर हे जे मुस्लिम लीग आहे 1906 डिलिव्हरी झाली, हां मुस्लिम लीग 1906 पैदा झाली म्हणतो, हे इंग्रज आहे ना आपल्या फायद्यासाठी स्थापन केली होती भाऊ ठीक आहे, कोण इंग्रज आहे ना मुस्लिम लीग स्थापन केली, पण मात्र वंगभंग आंदोलनाचा पाठिंबा काही कमी झाला नाही, आंदोलन पुन्हा जोशात पेटलं, आंदोलन ऐकायला तयार नाही, आंदोलन चालूच होतं, हे तर सोडा ते भारतात बंगालमध्येच नव्हतं भारतभर पसरलं, लोक ऐकायला तयार नाही, त्याच्यात काही क्रांतिकारी जहाल संघटना जन्माला आल्या ठीक आहे, तिथूनच जन्म आहे जहाल संघटनाचा ठीक आहे, ज्याला वाटत होतं का शस्त्राच्या भरोशावर भारताला स्वातंत्र्य मिळवता येते, तर मग 1900 ठीक आहे तेवढ्यानं झालं नाही तुम्हाला सांगतो, पुन्हा इंग्रजांनं पुन्हा कारभार केला, कारभार करणं बंद नाही केला, बंगालची फाळणी झालीच पाहिजे असं इंग्रजांना वाटत होतं, हे राहिली पाहिजे आपल्याला पुढं लय सोयीस्कर होईल, तुम्हाला सांगतो यायनं फुल प्लॅनिंगनं भारतात हे सत्यानाश करायसाठी प्लॅन केला, तर 1909 यायनं का केलं, 1909 ह्या बापूसाहेबानं जेव्हा मॉर्ले मिंटो त्याच्यानंतर मॉर्ले आला, त्या मॉर्ले मिंटोच्या काय ठीक आहे मॉर्ले मिंटो कायदा झाला 1909 त्या कायद्यात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला, पाहावे किती बदमाश होते इंग्रज, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ का म्हटलं स्वतंत्र मतदारसंघ दिला या बापूसाहेबानं ठीक आहे, म्हणजे बंगालची फाळणी केली, फाळणी यायला यशस्वीच करायची होती, हिंदू मुस्लिमांचा बंटवारा इथं केला सगळ्यात पहिले ह्या डुकऱ्यानं 1905 त्याच्या विरोधात लोकमान्य टिळकांनी वंगभंग आंदोलन केलं, चतुःसूत्रीचा स्वीकार केला ठीक आहे, कोणतंच इंग्लंडवरून येणारं विदेशी माल घ्यायचा नाही, यायच्या शाळा कॉलेजवर बहिष्कार टाका, बहिष्काराचा स्वीकार केला ठीक आहे, मग तेवढ्यानं झालं नाही तर नवाब पकडला ढाक्याचा आणि ढाक्याले मुस्लिम लीगची स्थापना केली, मग आपल्याला विचारते मुस्लिम लीगच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता, तर ढाक्याचा नवाब सलीमुल्ला खान आणि धर्मगुरू आगा खान याच्या पुढाकारानं, पण त्याले पेटून देणारे इंग्रज होते हे लक्षात ठेवा, भारतातली पहिली कोणत्याही धर्माची संघटना भारतात अस्तित्वात नव्हती, पहिली धार्मिक संघटना मुस्लिम लीग इंग्रजांच्या पुढाकारानं पैदा झाली, ह्याच मुस्लिम लीगनं भविष्यासमोर पाकिस्तान मागितला ठीक आहे, हेच मुस्लिम लीग होय जे पाकिस्तान वेगळ्या मागत होती आणि जिना पाकिस्तान घेऊन शेवटी गेला ठीक आहे, मग 1909 मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ दिला का मुस्लिम लोक यानं तरी आपल्या बाजूनं येईन अनस ठीक आहे, बंगालची फाळणी जशान तशी ठेवा म्हणून, पण भारतातले लोक ऐकूनच नव्हते राहिले, 1911 उजाडाले आलं
तो 1911 ले पंचम जॉर्ज इंग्लंडचा राजपुत्र भारतात येणार होता आणि भारतातली परिस्थिती वादग्रस्त होती. याले काही झेंडे दाखवून याले शेण मारून फेकून अगं उपादीन. तर मग त्याला प्रेमा सांगितलं तुम्ही या आणि तुम्ही बाबा हे बंगालची फाळणी. त्यांनाही परिस्थिती पाहिली होती. 1911 ले पंचम जॉर्ज आला आणि पंचम जॉर्ज ठीक आहे पंचम जॉर्जनं ठीक आहे पंचम जॉर्जने बंगालची फाळणी रद्द केली. ठीक आहे बंगालची फाळणी रद्द केली. बे ह्या इतिहास समजून घ्या. पुस्तकात नाही भेटत हे भेंड. ठीक आहे असा आयतन नगदी माल भेटते का. बंगालची फाळणी 1905 ले वंगभंग आंदोलन 1906 ले मुस्लिम लीगची स्थापना केली. हे इंग्रजाईच्याच पुढाकारानं केली. नवाब सलीमुल्ला खान आणि धर्मगुरू आगा खान. कुठं स्थापन झाली ढाक्याले. ठीक आहे कायच्यासाठी तर मुसलमानाचा पाठिंबा या. ठीक आहे बंगालच्या फाळणीला भेटला पाहिजे याच्यासाठी कारभार केला चोट्ट्यानं. तेवढ्यानं झालं नाही आंदोलन चालूच होतं उलट आंदोलन भारतभर अजून पेटलं. तर मुस्लिम लीगले स्वतंत्र मतदारसंघ दिला. तेवढ्या नाही झालं नाही आंदोलन चालूच होतं. शेवटी पंचम जॉर्जनं 1911 ले बंगालची फाळणी रद्द तर केली भाऊ. फाळणी रद्द झाली लोकांसाठी पण हे रेषा जे आहे यांना मारली होती बंगालच्या फाळणीची. ह्या म्हणजे पूर्व पश्चिम बंगाल आणि ह्या म्हणजे ठीक आहे पूर्व बंगाल. तुम्हाला सांगतो भाऊ ठीक आहे तुम्हाला सांगतो भाऊ साहेब हे आताही रेषा तुम्हाला सांगतो. 1947 ले जेव्हा भारत स्वातंत्र्य दिला तर पाकिस्तान दोन तुकड्यात दिला. थो म्हणजे ह्या इकल्ला पाकिस्तान आणि थो म्हणजे आताचा बांगलादेश. दोन तुकड्यात पाकिस्तान दिला. तो पाकिस्तान देण्यासाठी रेषा आपल्यासाठी मिटवली त्याच्यासाठी नाही भाऊ. त्यानं पाकिस्तानचे तुकडे शेवटी म्हणजे भारताचे तुकडे स्वातंत्र्य देताना तीन केले. भारत आणि पाकिस्तान दोन तुकडे आहेत. एक तुकडा पाकिस्तानचा इकडं आणि एक तुकडा इकडं. याले म्हणे पश्चिम पाकिस्तान आणि जो आताचा बांगलादेश आहे त्याला म्हणे पूर्व पाकिस्तान. म्हणजे मुस्लिम लोकांचा देश यायनं 1905 ले मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमान ठीक आहे मुस्लिम आणि हिंदूंचा बंटवारा केला. तो बंटवारा ठीक आहे शेवटी हे करून गेले. यायनं शेवटी दाखवून दिली आपली औकात का आम्ही ठीक आहे आम्ही जे ठरवलं ते फुल प्लॅनिंगनं करतो आणि हे तुम्हाला आता 1947 ले आम्ही करून दिलं. आणि शेवटी ज्याचं नाव ठेस केलं ठीक आहे 1947 ले भारतातून तीन भाग निघाले. ह्या पूर्व पाकिस्तान ह्या पश्चिम पाकिस्तान ह्या पूर्व पाकिस्तान आणि ह्या उरलेला अखंड भारत. इतके बदमाश आहे हे चोट्टे. ठीक आहे म्हणून हे समजून घ्या बंगालची फाळणी. बंगालच्या फाळणीची संकल्पना ह्या दोन डुकऱ्याची होती. ठीक आहे हे दोन बापूसाहेब होते त्याच्यात. एक होता विल्यम वॉर्ड आणि हेनरी कॉटन. याच्या संकल्पनेतून बंगालची फाळणी जन्माला आली. आणि बंगालची फाळणीचं ठीक आहे घोषणा करणारा लॉर्ड कर्झन. ठीक आहे 19 जुलै 1905 ले बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 19 जुलै 1905 ले बंगालच्या फाळणीची लॉर्ड कर्झननं घोषणा केली. संकल्पना यानं विल्यम वॉर्ड आणि हेनरी कॉटननं राबवली होती. ठीक आहे 17 ऑगस्ट 1905 ले वंगभंग आंदोलनास सुरुवात झाली. ठीक आहे 16 ऑक्टोबर 1905 ले प्रत्यक्ष फाळणी अंमलात आणली. फाळणीची घोषणा झाली 19 जुलै. ठीक आहे आंदोलनाला सुरुवात केली 17 ऑगस्ट 1905 आणि 16 ऑक्टोबर 1905 ले प्रत्यक्ष फाळणी अस्तित्वात आणली लॉर्ड कर्झननं. हा दिवस दुखवटा दिन म्हणून बंगालच्या सर्व हिंदू मुस्लिम लोकांनी एकोप्यानं पाहिला दुखवटा दिन. का आम्हाले तुम्ही विभाजित केलं सख्या भावाने एकामेकापासून अलग केलं. हा देश हिंदू मुस्लिमांनी एकत्र राहणारा देश आहे. ठीक आहे आमचा देश सांगते ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा. ठीक आहे हे आमची शिकवण आहे. आणि हे चोट्टे आम्हाला पारखून पाहून राहिले होते. पण त्याही ना सांगतो ना भाऊ हे एवढं खतरनाक आहे का. 1930 ले एक माणूस म्हणते सारे जहाशच्या हिंदू शिता हमारा. का म्हणते सारे जहाशच्या हिंदू शिता हमारा. आज भी 15 ऑगस्ट आली 26 जानेवारी आली ठीक आहे तर आम्ही आजही हे गाणं सोडलं नाही. आजही म्हणतो आम्ही 14 ऑगस्टला त्याची प्रॅक्टिस करतो. ठीक आहे 25 जानेवारीला त्याची प्रॅक्टिस करतो. सारे जहाशच्या हिंदू सता हमारा आहे का नाही. मग हे गाणं ही कविता आजही आम्ही आमच्या हृदयात ठेवून आहे. ज्या माणसाने 1930 ले ही कविता लिहिली तो 1940 ले तो 1930 ले लिहिते सारे जहाशच्या हिंदू सीता हमारा. आणि तो माणूस 1940 ले मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य असायला पाहिजे अशी मागणी करून राहिला.
का त्याच्या त्याच्या डोक्यात 10 वर्षात इंग्रजांना का भुसा भरला असन, का जो माणूस सारे जहाशाच्या हिंदू सत्ता हा मारा लिहिते आणि जो 10 वर्षां म्हणते का मुस्लिमाईले स्वतंत्र राज्य पाहिजे, असा आहे भाऊ खतरनाक काम, ठीक आहे. तर थोच कवी मोहम्मद इकबाल होय जो 1930 लिहिते हे आणि 1940 थोच कवी मोहम्मद इकबाल मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य पाहिजे अशी मागणी करते, देश पाहिजे अशी मागणी करते. मग असा आहे इंग्रजायचं वंगभंग आंदोलनात, ठीक आहे, लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली, ठीक आहे, जसा दुखवटा दिन झाला आणि चतुःसूत्रीचा स्वीकार करायला सांगितलं लोकायले, स्वदेशी आपल्याच भारतीय लोकांनी बनवलेले कपडे वापरा, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करा, भारतीय लोकांच्या शाळा काढा, परकीय मालावर बहिष्कार टाका आणि आपलं स्वराज्य मागा, ठीक आहे, आपलं स्वराज्य मागा. पण स्वराज्याची डेफिनेशन मात्र टिळकांनी वेगवेगळ्या भाषणात वेगवेगळी दिली आहे. त्याच्या केसरीमध्ये आलेल्या लेखात ते स्वराज्य म्हणते का इंग्रजांचं राज्य आम्हाला मान्य आहे पण आम्हाला त्यानं, ठीक आहे, काही अधिकार प्रदान करायला पाहिजे. म्हणजे हे तर शेवटी वसाहतीचं राज्य झालं, त्याला स्वराज्य थोडी म्हणते, ठीक आहे, असं त्यानं त्याच्या केसरीमध्ये लिहिलं आहे, त्याचे पुरावे आहे, ठीक आहे, केसरीचे. मग स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वराज्य. मग त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना, याच्यावर मी प्रश्न येते बे. मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 इंग्रजांच्या पुढाकारानं झाली. म्हणजे म्हणजे खुलेआम नाही आले, भारतातली पहिली मुस्लिम पहिली धार्मिक संघटना आहे. त्याच्यानंतर 1915 हिंदू महासभेची स्थापना झाली, 1925 RSS स्थापना झाली. ह्या नंतरच्या धार्मिक संघटना आहे पण पहिली धार्मिक संघटना मुस्लिम लीग 30 डिसेंबर हे इंग्रजांनी स्थापन केली. मुस्लिम लोकांचा काही इंटरफेअर नव्हता याच्यात, हे त्यायले फूस लावणारे इंग्रज होते. मग ढाक्याले याची स्थापना झाली, संस्थापक नवाब सलीमुल्ला खान आणि धर्मगुरू आगा खान. 1909 काय, ठीक आहे, मॉर्लेमिंटो कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला, कारण लोकांचं आंदोलन काही कमी नव्हतं होऊन राहिलं, ठीक आहे. मग शेवटी 1911 पंचम जॉर्ज भारतात आला आणि त्यानं दिल्लीच्या दरबारात बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. रद्द आपल्यासाठी झाली, त्याच्यासाठी नाही झाली भाऊ. आणि शेवटी ज्याचं नाव थे करून हे चोट्टं गेलं आणि 1947 माउंटबॅटनच्या शिफारशीवर, ठीक आहे, माउंटबॅटनच्या शिफारशीवर एक कायदा झाला, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. या कायद्यानं अखंड भारताचे 3 तुकडे झाले, ठीक आहे, मुस्लिम बहुल वायव्य सरहद प्रांत, मुस्लिम बहुल, ठीक आहे, ईशान्य भारत ज्याले पूर्व बांगलादेश म्हणे, याले पश्चिम बांगलादेश म्हणे, आणि एक उरला अखंड भारत मधातला, ठीक आहे, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार, ठीक आहे, मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश यायनं शेवटी दिल्ला आणि भारताचे तुकडे केले. 1905 लावलेलं झाड यायनं वटवृक्षात रूपांतर केलं इंग्रज चोट्ट्यानं. कुतडू कुतडू माराव का भेटला पाहिजे कर्जनमले वरतं, त्याला सांगितल्याशिवाय ठुसल्याशिवाय मी ठेवणार नाही. आजच्या दिवशी तोच थांबतो. इतिहासाचे सिक्वेन्सनं व्हिडिओ पाहिजे असाल तर तुम्ही आपल्या फिनिक्स अकॅडमीवर जा, या ॲप्सवर जा, तिथं MPSC फाउंडेशन बॅचचं पॅक घ्या, फिनिक्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि स्टोअरवर जाऊन तुम्ही सिंगल सब्जेक्टचं पॅकेज घेऊ शकता. पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठी, आरोग्य भरती, MPSC फाउंडेशन बॅच घ्या, सगळ्याच परीक्षा तुम्हाला देता येईल. A to Z व्हिडिओ तिथं भेटन. पण सिंगल सिंगल घेऊ शकता, ठीक आहे, पॅकेज घेऊ शकता, जसं पटलं तसं घ्या, माझं काही म्हणणं नाही. आवडलं तर बाकीच्या तुमच्या मित्राला सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.